मला त्याची काही माहिती नाही. काल आमचे नेते अजितदादा पवार, काल मुख्यमंत्री आमच्यावर होते. मुख्यमंत्री म्हणाले 4 वाजता मी जाणार आहे, दिल्लीत आमची बैठक आहे, त्यांची बैठक झाली असेल. अजून मला काही तपशील समजला नाही, परंतु तिन्ही पक्ष बसून जो निर्णय घेतील, जो उमेदवार देतील, त्याच्यामागं ठामपणानं उभं राहणं आणि हाडाची काढं रक्ताचं पाणी करणं हे माझं काम आहे, ते मी करेन. पालकमध्ये तुमचं समर्जित घाडगेंचा संघर्ष सर्वश्रुत आहे, अशा वेळी जर समर्जित घाडगेंना उमेदवारी मिळाली तर तुमची भूमिका काय असणार? नाही अहो, कोण उमेदवार द्यावा हा त्यांचा प्रश्न आहे. आता ही तर एकनाथ शिंदेसाहेबांची जागा आहे. आता काय होणार आहे मला माहिती नाही. कोणी उमेदवार असेल तर त्याचा प्रचार मला करावा लागेल, नेतृत्व करावं लागेल, कारण आपला स्वभाव नाही तो. कोण उमेदवार असू शकतील असं वाटतं? नाही मला माहिती. आता संजय मंडलिक एक, आणखी कोण असू शकतो? नाही मला माहिती नाही. आज तर आमच्या डोळ्यासमोर तेच आहेत, कारण ते खासदार आहेत आणि एकनाथ शिंदेंचे ते आज उमेदवार आहेत. आणि त्यांना जर काय बदलायचं असेल किंवा काय असेल ते वरती चर्चा करतील. शाहू महाराजांबद्दल आदर आहे तुम्ही म्हणाला होता, मात्र सतेज पाटलांनी असं म्हटलं की जर आदर असेल तर मग ती जागा बिनविरोध करा. नाही नाही, सतेज पाटलांचं मी आव्हान ऐकलं, परंतु राजकारणामध्ये असं होत नाही. इतका बालिशपणा त्यांना कुठनं आला मला कळत नाही. आम्ही एका आदराच्या भावनेनं बोललो होतो की शेवटी निवडणुका आल्या की टीकाटिपणी होते, या बाजूने काय बोलले की त्या बाजूने लोक बोलतात, आणि त्या आमच्या श्रद्धेला कुठं डाग लागू नये एवढी आमची भावना होती. साहेब, जनता दलाला सोबत घेण्याची भूमिका सतेजदेवी त्यांचं, त्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.